पनवेल परिसरात चार वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात माथेफेरूकडून वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली असून यामध्ये या, या माथेफेरूकडून एक ट्रॅक्टर तीन दुचाकीसह एका रिक्षाला आग लावली आहे पनवेल शहरातील नंदनवन कॉम्प्लेक्स येथील सप्तगिरी बारसमोर उभी ठेवलेली एक मोटरसायकल पटेल हॉस्पिटल शेजारी अनिल झेरॉक्स येथे पार्क करून ठेवलेल्या तीन मोटरसायकली तसेच जवळच जोशी आळी परिसरात उभी करून ठेवलेली एक रिक्षा त्याचप्रमाणे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील पार्किंगमध्ये उभा करून ठेवलेला एक ट्रॅक्टर अशा चार वेगवेगळ्या ठिकाणी पार्क करून ठेवलेली पाच वाहने अज्ञात इस्माने जाळल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कातबाने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके ठिकठिकाणी थीक रवाना झाली असून सीसीटीव्हीच्या आधारे सदर आरोपीचा शोध घेत असून लवकरच आरोपीला गजाआड करू असा विश्वास विजय कातबाने यांनी व्यक्त केला पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट